नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी एक प्रीमियम कथा सादर करणार आहे कथेचं नाव आहे फौजी फौज भाउज मे फौजी फौज भाउज मे मौजमे मौज भाउज मे मित्रांनो कथेचं टायटल ऐकून तुम्हाला माहीत झालं असेल की मी या कथेमध्ये काय सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छितो या कथेमार्फत मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत किंवा कुणा कुणासोबत माझं काही वैर नाही या कथेचा कुणाशी कसलाही संबंध नाही जर कुणाशी काही संबंध प्रत्यक्ष प्रत्यक्ष येत असेल तर तो एक निवळ हो योगायोग समजावा माझ्या घराच्या शेजारी राह राहणारा चंदर मिलिटरीमध्ये होता म्हणजे फौजमध्ये तो फौजी होता जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं अगोदरपासूनच त्याला खूप नाद होता फौजीमध्ये भरती व्हायचा त्याने नेहमीमध्ये प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणी एक ना अनेक ठिकाणी त्यानं प्रयत्न केले होते परंतु त्याचा नंबर कुठं लागला कुठं लागला नाही काही काही वेळा त्याचे इंटरव्ह्यू झाले आणि शेवटी त्याचं एकदा शेवटचं सिलेक्शन झालं आणि तो फौजीमध्ये गेला मित्रांनो आता तुम्हाला तर माहीत तुम आहे फौजीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये गेल्यानंतर त्या मिलिटरीमनला गावाकडे येण्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तरसावं लागतं त्याला काहीच सुखसुविधा नसतात आता तिकडं तो बॉर्डरवर होता कथेचा उद्देश एवढंच आहे की तुमचं फक्त मनोरंजन करावं तसं बघितलं तर ही कथा एकदम खरी आहे परंतु घटना पात्र सर्व काही चेंज चे मी चेंज केलीत त्याच्यामुळं मी नाव वगैरे चेंज केल्यामुळं या कथेचा कोणाशी संबंध आहे असं कोणी समजू नये तर मित्रांनो असं घडलं की हा जो चंदर होता हा चंदर एकदा मिलिटरीमध्ये लागल्यानंतर वर्ष दोन वर्ष तो आलाच नाही दोन वर्षानंतर तो जेव्हा गावात आला त्यावेळेला अगोदरच त्याचं शरीर धष्टपुष्ट होतं परंतु जेव्हा तो मिलिटरीमधून म्हणजे ड्युटी करून घरी परत आला ना त्यावेळा तर त्याचं शरीर एकदम दुप्पट झालं होतं एकदम मस्त शरीर त्यानं कसलं होतं तिकडं त्याचं व्यायाम रोजचं काम या सर्व गोष्टीचं खाणंपिणं या सर्व गोष्टींचा त्याच्या शरीरावर परिणाम झाला असेल परंतु तो आता आणखीन जास्तच बलदंड आणि बलवान दिसू लागला होता मित्रांनो दिवसामागून दिवस जात होते एके दिवशी सहज माझी आणि त्याची भेट झाली तो मला म्हणाला काय राजेश काय चालू आहे पुढं चालून काय व्हायचे मी म्हणालो काही नाही यार मला स्वतःचा बिझनेस आहे वडिलांचं एवढं मोठा व्यवहार आहे शेती आहे सर्व काही मी कुणावर सोडून जाणार त्याच्यामुळे मला नोकरीची वगैरे काही अपेक्षा नाही तो मला हसला आणि तो मला म्हणाला काय यार राजेश जाऊ दे ठीक आहे परंतु गावामध्ये खूप आहे ना आल्यानंतर मी मी म्हणलो हो ना तो तिकडं बॉर्डरवर असतोच तू जेव्हा गावामध्ये येतोस तेव्हा आम्हाला अभिमा अभिमान वाटतो तुझा तो तिकडून आमच्याकडे आलास म्हणून गावातले सर्व लोक तुझी इज्जत करतात केअर करतात मला पण खूप छान वाटते तुला भेटायचं तुला बोलायचं म्हणलं की आनंद होतो मग असेच तो आला की आमच्याकडं गमते जमती व्हायचा गप्पा गोष्टी करायचा तिकडं काय झालं काय नाही खायला काय असतं राहायची कशी सोय असते एक ना अनेक गोष्टी तो माझ्यासोबत शेअर करत असायचा कारण त्याचं आणि माझं घर जवळजवळ जास्तीत जास्त वेळ तो माझ्या घरी असायचा आणि मग एका दिवशी तो मला त्याच्या घरी बोलून घ्यायचा मग मी सुद्धा दिवस दिवस त्याच्याकडेच असायचो शेवटी तो दिवस पण आला त्याच्या आई वडिलांनी त्याचं लग्न ठरवलं आता त्यांच्या नातेवाईक पे नातेवाईकापैकीच एक मुलगी होती तीसुद्धा चंद्रला लाईक करायची गुड्डी तिचं नाव त्या गुड्डीला चंद्र खूप पसंत होता आणि तीसुद्धा म्हणायची तू जी फौजीमध्ये आहेस ना त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो तिचं आणि त्याचं खूप मस्त सूत जमायचं शेवटी एकदा त्यांचा बाजा वाजला बेंडबाजा वाजला लग्न लागलं जिकडं तिकडं झालं आता ह्याच्याला सुट्टी होती तीन महिन्याची तीन महिन्यामध्ये में काय काय करणार याचा हा निम झाला हिणं फिरणं सर्व काही व्यवस्थित झालं आणि शेवटी आता तुम्हाला माहीतच आहे वेळ कोणासाठी कधी थांबत नसते एक वेळ असा आला की त्याच्या सुट्ट्या संपल्या आणि तो आता परत जायला निघाला गुड्डीनं त्याला जड अंतकरणानं निरोप दिला गुड्डी म्हणाली चंदर तू लवकरात लवकर परत येशील अशी अपेक्षा आहे तो म्हणाला नाही गं गुड्डी लगेचच कसं का काय परत येणार ती म्हणाली चार महिन्याची सुट्टी टाकणं आणखीन एकदा तो म्हणाला नाही मला जमणार मी बॉर्डरवर असतो ना त्याच्यामुळं तिथून सुट्ट्या मिळणं खूप कठीण आहे आता हीच तीन महिन्याची सुट्टी मला पहिल्यांदा मिळाली आहे नाहीतर सुट्टीच मिळते आम्हाला कधी एक महिन्याची कधी पंधरा दिवसाची आणि तिथून यायचं धावपळीमध्ये येऊन सगळा गोद गोंधळ गडबड हे सर्व काही मला पटत नाही इथं आल्यानंतर दोन तीन महिने तर राहावं मला पण वाटते पण काय करणार आईवडिलांची सेवा करायचं बऱ्याच गोष्टी माझ्या पण आहेत माझे पण स्वप्न आहेत परंतु ड्युटी आहे ना कर्तव्य अगोदर बाकीच्या गोष्टीनंतर मग गुड्डीने त्याला जड अंतकरणानं निरोप दिला त्याच्या आईवडिलांनी पण त्याला निरोप दिला आम्ही बरेच गावातले पोरं त्याला सोडायला आमच्या तालुक्याच्या गावापर्यंत गेलो तिथून ते त्याची ट्रेन होती त्या ट्रेननं तो निघून गेला तो जात असताना बराच वेळ हात हलवत होता त्या ट्रेनच्या डब्यातून त्याचा जोपर्यंत हात हलतोय तोपर्यंत आम्ही सर्वजण एकदम डबडबलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत होतो आता त्याच्या आणि माझी या तीन महिन्यामध्ये तरी एवढं बसणं उठणं झालं होतं त्याच्या लग्नापासून म्हणजे सोयरीक बघायला जेव्हा जातात ना तेव्हापासून मी त्याच्या इतका क्लोज झालो होतो की कुठलीच गोष्ट तो मला सोडून करायचा नाही देवधर्म झाले हिंडणं फिरणं झालं त्याचा हनीमून झाला प्रत्येक गोष्टीत त्यानं मला सोबत घेऊन गेला आता तुम्हाला असं पण वाटेल की आता हनीमूलला सोबत कोणी घेऊन जाते का तर तेवढी गोष्ट मात्र वेर वरच आहे प्रत्येक गोष्ट शब्दशहा घ्यायची नसते थोडं कथा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून घ्या मग जेव्हा त्याचा हनीमून वगैरे झाला तेव्हा सुद्धा सगळ्या सक, मित्रांपैकी सगळ्यात जास्त कोण त्याला प्रश्न विचारले म्हटलं तर मीच मी त्याला त्याची कुठलीही खाजगी गोष्ट विचारत असे आणि तोसुद्धा मला एक ती बिनधास्तपणे सांगून टाकत असे त्याला कधी वाटायचं नाही त्याची खाजगी गोष्ट आहे कशी सांगावी त्याला काहीच वाटायचं नाही तो एकदम बिनधास्तपणे सांगायचा राजेश असा आहे बघ राजेश तसा आहे बघ मग मी त्याला त्याच्या खाजगी बऱ्याच गोष्टी विचारल्या आणि नंतर जाताना मी त्याला म्हणलो यार चंद्र तुला एक प्रश्न विचारू का तो म्हणाला हो तू गेल्यानंतर गुड्डी बहिणीचं काय होणार तो म्हणाला म्हणजे गुड्डीचं काय माझ्या आईवडिलांची सेवा करायला कुणीतरी लागतंच ना म्हणून तर मी लग्न करून घेतलं आहे मी माझी सेवा करण्यासाठी थोडंच तिच्यासोबत लग्न केले आणि तिचीसुद्धा इच्छा होती माझ्यासोबत लग्न करायची सर्व गोष्टी मी तिच्यासोबत खुल्या खुल्या बोलल्यात त्याच्यामुळं तिला काही अडचण नाही आणि आईवडिलांना पण नाही मग मला काय अडचण असणार मी म्हणालो तसं नाही यार मला काय म्हणायचं आहे ते तू ऐकून घेत नाहीस तू काहीतरी वेगळंच बोलतो आहेस तसा चंदर मला म्हणाला हो सांग ना तुला काय विचारायचं आहे काही वेगळं आहे का मी म्हणालो हो वेगळंच आहे मग तो मला म्हणाला हो विचार मग मग मी त्याला लगेच म्हणालो यार चंदर मला असं म्हणायचं होतं की आता ह्या दोन तीन महिन्यामध्ये गुड्डी बहिणीला तुझी खूप चटक लागली आहे तुम्ही दररोज एक रात्रसुद्धा एकमेकाला सोडत नसाल ना दररोज तुमच्यामध्ये कार्यक्रम होत असेल हो ना तो हसला गोड हसला आणि मला म्हणाला तुला काय म्हणायचं आहे माझ्या लक्षात आलं परंतु तू नको काळजी करू यार कसं असतं बघ मी जरी तिकडं ड्युटीवर गेलो तरी हो आता अगोदरसारखा जमाना राहिला नाही दोघाकडे पण मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि मोबाईलचा वापर भरपूर होतो आता शेवटी माणसाला शांत होणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी पाणी निघणं खूप महत्त्वाचं आहे हो ना मग एकमेकाचं जर आम्ही दोघांनी पाणी काढायचं ठरवलं आम्ही डेमो पण घेतले रिहर्सल पण केले सर्व गोष्टी एकदम ओके आहेत त्याच्यामुळं तिने मला कसं शांत करायचं आणि मी तिला कसं शांत करायचं ह्या गोष्टी आमच्यामध्ये अगोदरच ठरल्या आहेत त्याच्यामुळं मी आता वर्षभर जरी नाही आलो ना तरीसुद्धा ती एकदम शांत असेल तिला काहीच वाटणार नाही मी म्हणालो खरंच का तो म्हणाला हो यार खरंच म्हणतोय मग मी म्हणालो नाही मला तेवढीच काळजी वाटत होती त्याच गोष्टीची मला थोडी चिंता वाटली आता गुड्डी बहिणीचं काय होणार असं वाटलं म्हणून मी तुला बिंदास्त विचारलो आणि तसं जर बघितलं तर माझा तेवढा अधिकार आहे तुझ्यावर तू मला तुझा छोटा भाऊ समजतोस ना चंदर म्हणला हो ना राजेश तू काही जरी बोललंस ना तर मला राग नाही येणार तू कशाला एवढं टेन्शन घेतोस मी सांगितलं ना तुला आणि हो बाकीच्या जर तिच्या काही गरजा असतात त्या गरजा तुला पूर्ण करायच्यात मी क्षणभरासाठी उडालोच आणि मी म्हणालो काय चंदर म्हणजे मी नाही समजलो त्यानं कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला काय यार कसा मित्र आहेस माझा तू मग मी म्हणालो अरे तुला काय म्हणायचं आहे मला काही समजलंच नाही आणि मी घाबरलो सुद्धा तुला जे काही म्हणायचं ना ते स्पष्ट आणि क्लिअर सांग बाबा मला मला टेन्शन आलं आहे आता मी क कुठल्या गोष्टी नाही करू शकत तो मला म्हणाला अरे तिच्या मूलभूत गरजा म्हणजे समज की तिला काही कपडे आणून द्यायचे असतील काही गोष्टी असतात ती माझ्या वडिलांना मागू शकत नाही तिच्या काही प्रायव्हेट वस्तू आहेत जसं की आता तुला खुल्लं खुल्लं सांगायचं म्हणजे तिला निकर पाहिजे तिला कधी ब्रेशर पाहिजे तिला काही गोष्ट कुठली पाहिजे आता महिन्यामधले चार दिवस ती बाजूला असते बरोबर आहे ना मित्रांनो मला एवढं तर नॉलेज होतं प्रत्येक स्त्री महिन्यामध्ये चार दिवस बाजूला असते ते चार दिवस खूप अवघड असतात मी म्हणलो हो हो मा माझ्या लक्षात आलं म्हणजे तू एम सी पिरियडबद्दल बोलतो आहेस ना तो म्हणाला हो त्यावेळा तिला जे पॅड लागतात ते पॅड आता तसं जर बघितलं तर मी घरामध्ये भरपूर आणून ठेवलेत पण तरीसुद्धा कधी मधी वेळेस वर्ष नसल असल काही अडचण आली तर तू बघत जा ह्याच गोष्टीनं प्रायव्हेट गोष्टी म्हणायचं ना मी हसलो आणि त्याला म्हणलो काय यार ती माझी वहिनी आहे आणि वहिनीनं जर मला काही काम सांगितलं ना तर मी नाही कशाला म्हणू चालू दे सगळं जातो बिंदास्त मी आहे ना बघायला वहिनीला जे काही लागायचं ना ते मी बघतो फक्त तू सुखरूप व्यवस्थित जा आणि व्यवस्थितपणे आणि होईल तेवढा लवकरात लवकर परत यार माझे डोळे पाण्यानं डबडबले होते तो जातानासुद्धा माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येऊ लागले होते माझं दुःख त्याला समजलं होतं परंतु तो पण काहीच करू शकत नव्हता आमच्या सर्व मित्रमंडळी आणि गावकऱ्यामध्ये सर्वात जास्त दुःखी कोण असेल म्हणलं तर गुड्डीवहिनी आणि गुड्डीवहिनीच्या नंतर कोणाचा नंबर लागत असेल तर माझाच कारण त्याच्या आईवडिलांनासुद्धा तेवढं दुःख झालं नसेल तेवढं मला टेन्शन आलं होतं हर गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी त्याच्या इन्व्हॉल्व्ह होतो त्याच्यामुळे माझ मला आता एकदम त्याची जवळीकता लागू झाली होती एकदम त्याच्या मी क्लोज झालो होतो त्या क्लोजपणामुळं मला थोडं टेन्शन पण जास्तच होतं ज्या गोष्टी मित्र आईवडिलांना सांगू शकत नाहीत ना ते आपल्या मित्राला सांगतात ही तर गोष्ट मला माहीतच आहे कितीतरी तुमच्या अशा गोष्टी असतात की ज्या की तुमच्या आईवडिलाला माहीत नाहीत परंतु तुमच्या खास मित्राला सर्व काही माहीत असतं मग माझं पण तसंच होतं चंदर शेवटी गेला चंद्र गेल्यानंतर गुड्डी बहिणीच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं था। तिला खूप टेन्शन आलं होतं आता ही चंद्र तिला सोडून जायची पहिलीच वेळ लग्न होऊन फक्त तीन महिने झालेत मग गुड्डी एकदम उदास राहू लागली एक दोन दिवस तर सुरुवातीला मला तिच्या घराकडंसुद्धा जायला नको वाटू नको वाटू लागलं कारण तिकडे गेलं की चंद्र बसल्यासारखा वाटायचा मला टेन्शन यायचं चंद्रला कॉल केलं की तो कधी कॉल उचलायचा कधी उचलायचा नाही आता असं पण जर बघितलं तर तो बॉर्डरवर आपण प्रत्येक वेळाला कॉल करून गप्पा गोष्टी करू शकत नाहीत ना त्याच्यामुळं खूप टेन्शन आणि त्याचा तो पहाडी इलाका त्याच्यामुळे त्याला नेटवर्क असायचं नाही ने नेटवर्क नसल्यामुळं त्याला खूप अवघड त्यानं बोलण्यासाठी तिथून जवळजवळ चाळीस किलोमीटर दूर यावं लागायचं मग चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आल्यानंतर त्याला कुठंतरी रेंज यायची आणि मग त्याचं आमचं बोलणं व्हायचं नाही ज्यावेळा त्याचं आमचं बोलणं व्हायचं त्यावेळेला तो त्याची ड्युटी सोडून आलेला असायचा त्याचा जीव जोखमीमध्ये असायचा शेवटी प्रश्न त्याच्या नोकरीचा होता आणि देशाच्या सुरक्षिततेचा सुद्धा मित्रांनो मग मीच त्याला एका दिवशी म्हणालो चंदर हे दररोज दररोज तू सोडून येत जाऊ नकोस जर काही कमी जास्त झालं ना सर्व काही तुझ्यावरच तिकीट फाटल तो मला म्हणाला हो यार मीच ही गोष्ट तुला सांगणार होतो तू कसं तरी करून ही गोष्ट गुड्डीला सांगणार कारण ती रोजच कॉल करते आणि मला टेन्शन यायला लागले तिला कॉल चार आठ दिवसाला मीच करत जाईन मग मी म्हणालो तू कशाला टेन्शन घेतोस मी आहे ना मी पटवतो गुड्डी भावीला तो म्हणाला हो तिला कसं पटवायचं तसं पटव तिला व्यवस्थित समजावून सांग मी म्हणालो मी आहे ना तू नको टेन्शन घेऊ मी बोलतो गुड्डी बहिणीला आणि समजावून पण सांगतो त्याला खूप आनंद झाला तो मला म्हणाला खरंच यार तू माझ्या छोट्या मित्रापेक्षा सुद्धा जास्तच आहेस छोटा भाऊ एकदम खूपच परफेक्ट आहे असं मला पण वाटते मी हसलो आणि म्हणालो इट्स माय प्लेजर ते तर माझं कर्तव्यच आहे ना यार तो पण तिकडून बहारावून गेला होता मग तो मला म्हणाला ठेवतो फोन मी आता आणि जायचे मला बॉर्डरवर त्याचा गळा थोडासा अरुंद झाला होता थोडं टेन्शनमध्येच होता तो मग आमचं बोलणं संपलं त्यानं कॉल कट केला तो तिकडं बॉर्डरवर निघून गेला असेल आणि मी इकडं गुड्डी बहिणीकडे योगायोग असं झालं की त्या दिवशी चंदरच्या आईवडील कुठेतरी बाहेर गे निघून गेले होते आणि मी एकदम बिनधास्तपणे रोजच्यासारखाच गुड्डी बहिणीच्या खोलीमध्ये एकदम बिनधास्त घुसलो आणि योगायोग म्हणा असं झालं की नुकतीच गुड्डी बहिणी आंघोळ करून घरामध्ये गेली होती तिचे ते ओले केस त्या ओल्या केसाहून टपटप खाली गळत होतं हे तर झालं तिच्या केसाचं वर्णन परंतु तिच्या अंगावर काहीच नव्हतं फक्त तिनं खाली एक टॉवेल गुंडाळलं होतं आणि वर तर काहीच नाही सर्व केस पाठीमागं सोडलेली होती जसा मी दररोजा ढकलून आत गेलो तसं ती गर फिरली आणि फिरल्याबरोबर तिचे ते टपोरे मासल गोळी माझ्या मासल नजरच पडली तिनं मला बघितल्याबरोबर तो टावेल सोडला आणि आपले हात तिच्या छातीवर घेतले एकदम ती कपमून खाली करून बस बसायचा प्रयत्न केली परंतु ते सुद्धा तिला जमलं नाही मला तिच्या पूर्ण शरीराचं एकदम मस्तपैकी दर्शन झालं क्षणभर मला काय करावं काही समजलंच नाही मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो काय करावं आणि काय नाही मला काही समजतच हो नव्हतं परंतु मी एकदम डोळे आवासून तिथंच एकदम स्तब्ध जसं की स्टॅच्यू स्टॅच्यू मोडमध्ये मी तिथं थांबलो होतो आणि तिचं ते रूप मी निहाळू लागलो आता मला काय करायचं आहे पाठीमागं जायचं आहे डोळे बंद करायचे का तिथंच बसायचं आहे मला काहीच सुचत नव्हतं मी खूप घाबरलो गुड्डी बहिणीनं मला भानावर आणलं मला म्हणाली भाऊजी काय करताय तुम्ही अहो मी कपडे नाही घातलेत प्लीज तुम्ही बाहेर ना परंतु माझ्या अंगातलं अवसानच गळून गेलं होतं मला उठता बसतासुद्धा येत नव्हतं मी थोडा घाबरलो होतो माझी जी, जी हाल होती ते गुड्डीच्या लक्षात आली ती हळवारपणे तिनं ते टावेल परत अंगावर घेतलं आणि तशीच पाट ती पाटमोरी होऊन तिथून दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेली तिथे गेल्यानंतर तिने तिच्या अंगावर एक सिल्कचा एक पातळ असा गाऊन घातला आणि हळवारपणे तिथून ती बाहेर आली मी खूप घाबरलो आहे मी काहीतरी विचित्र पाहिलो आहे असं मला मला वाटू लागलं होतं आणि हीच गोष्ट गुड्डीला सुी हळस गुड्डी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली भाऊजी याच्या अगोदर कधी तुम्ही कुठल्या स्त्रीला बघितलं नाही का आता मात्र मला काय बोलावं काही सुचत नव्हतं तिनं तो। परत तोच प्रश्न प्रतिप्रश्न मला केला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला आता मला थोडंसं रिलॅक्स वाटू लागलो मग मी म्हणालो बहिणी याच्या अगोदर मी खूप स्त्रिया बघितल्यात परंतु अशा अवस्थेमध्ये मी आतापर्यंत कधीच कोणाला बघितलं नाही आणि हो सॉरी हां माझा असा काही बेत नव्हता मला जर माहीत असताना तुम्ही आंघोळ करत आहात तर मी अजिबात घरात आलो नसतो ते काय झालं चंदरचा थोडा निरोप होता म्हणून मी आलो होतो चंदरचं नाव घेतल्या घेतल्या तिची गाल एकदम लाल झाली तिच्या गालावरची लालिमा मला स्पष्टपणे जाणवली तिनं मला माझ्या हाताला धरून उठवलं आणि मला म्हणाली उठा इथं बसा क्वाटर मग मी क्वाटर बसलो त्याची गुड्डी मला म्हणाली बसा ना भाऊजी काय झालं नका टेन्शन घेऊ आणि हो तुमच्या आणि माझ्याशिवाय इथं कोणीच नाही आता तिचं संपूर्ण दर्शन तर मी बघितलंच होतं तिचं ते यवन तिचं रूप तिचं मस्त एकदम फिकर सर्व काही गोष्टी माझ्या नजरतून जातच नव्हत्या मग मी तिच्याकडं बघायचं टाळू लागलो तशी ती हळूच मला माझं सांत्वन करत मला म्हणाली आपल्या दोघांशिवाय इथं तिसरं कोणीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे आणि हो मी कुणाला काही नाही बोलणार तुम्ही रिलॅक्स राहा मी म्हणालो थँक्यू बहिणी आणि हो माझा असा काही खर्च बेत नव्हता हो ती मला परत म्हणाली आता किती वेळ सॉरी म्हणणार आहेत जाऊ द्या ना जे काही झालं ते झालं काय निरोप आहे चंदरचा मित्रांनो आता मी तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तिच्याकडेच बघू लागलो पुढं काय झालं काय नाही हे कथेच्या पुढच्या भागामध्ये था व्ही आय पी आणि प्रीमियम आहे अशा प्रकारच्या अनेक कथा मी अपलोड करणार आहे यापेक्षा मस्त भाषा तुमच्या आवडीची परंतु ते सर्व काही प्रीमियम ग्रुपवर इथं पण याच्यापेक्षा एकशे बडकर एक कथा अपलोड होत आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कथेला लाईक करायचं आहे बाय बाय भेटूया लवकरच कथेच्या पुढील भागामध्ये फौजी फौजमे पडोशी मौज मे बाय बाय